या ठिकाणी वडार सर या ठिकाणी आपणाला माहिती देत आहेत. आपल्या खो खो संदर्भात गेले 8 वर्ष ते सांगली परिसरातून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत. राष्ट्रीय लेवलला ते खेळत आहेत. त्यांचा या ठिकाणी आता महाराष्ट्राच्या संघाकडून सुद्धा योगदान या ठिकाणी आहे त्यांचं. वडार सर, या ठिकाणी आता जे महाराष्ट्राचा संघ खेळतो याला कितपत संधी आहे तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही खेळ पाहिला, त्यांचं संरक्षण पाहिलं, तर कशा पद्धतीने संरक्षण केलं, किती गुण मिळाले? आता जे कर्नाटक या ठिकाणी अटॅक केला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे 3 गडी बाद केले आणि आता या ठिकाणी महाराष्ट्र अटॅकसाठी बसतोय. आता आपण पाहूया की यामध्ये कर्नाटकचे किती प्लेयर्स म्हणजे खेळाडू आउट करण्यात त्यांना 3 गडी बाद केले म्हणजे कमी केले का जास्त केले? कमी केले. आता किती अपेक्षित काय रिझल्ट असायला पाहिजे? ऍक्च्युली हा खेळ आहे 9 मिनिटाचा. 9 मिनिटाचा 9 मिनिटामध्ये आता 6 प्लेयर बाद केले. त्या 6 प्लेयर जरी बाद केले त्यानंतर महाराष्ट्राला 3 गुणाची आघाडी मिळते आणि त्याला त्याचा बेनिफिट महाराष्ट्राला होईल आणि निश्चितच महाराष्ट्र या ठिकाणी विजयाच्या पात्रावर जाईल. आता तुम्ही जो जो 8 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये खो खो संदर्भातला, तर नियमित कशा पद्धतीने रिझल्ट येतात महाराष्ट्राची मुलं आणि मुली संदर्भात? नियमित महाराष्ट्राचा हा टीम ऍक्च्युली चांगलाच असतो. त्याच्यामध्ये 12 प्लेयर्समध्ये जवळजवळ राष्ट्रीय खेळाडू असतात, स्टेट राष्ट्रीय खेळाडू त्या ठिकाणी त्यांचा भरणा केला जातो आणि महाराष्ट्राच्या टीममध्ये जवळजवळ 8 प्लेयर जे असतात ते संरक्षक असतात आणि बाकीचे जे 4 प्लेयर असतात ते अटॅकर म्हणजे आक्रमक असतात. आणि आता सध्या तरी खेळ सुरू आहे. आपण या ठिकाणी आता पहिली पळती सुरू झालेली आहे. 3 पहिले खेळाडू आता हे करत आहेत. त्यापैकी पहिल्या खेळाडूच्या पाठीवरती अटॅकिंग दल या ठिकाणी महाराष्ट्राचं चालू आहे. या 5 नंबरच्या खेळाडूच्या पाठीमाग हे अटॅकिंग दल त्याला सुरू आहे आणि त्याला आउट करण्याचे आटोकाट प्रयत्न या ठिकाणी हे सो अटॅकिंग दल आपलं करत आहे. ह्या आता ही जी पळती होती त्या संदर्भात काय सांगाल की कशा पद्धतीने? कर्नाटकचा मेन गोष्ट म्हणजे त्यांचा अटॅकचा असतो मजबूत असतो, बॅटिंग साईड थोडीशी कमजोर असते पण तरी सुद्धा ते बॅटिंग साईडवर. त्याला बॅटिंग साईड का म्हणतात? हा, क्रिकेटचं त्याला इन्फेक्शन झालंय का? क्रिकेटचं जवळजवळ त्याला 50% योगदान लाभलेलं आहे. मराठीमध्ये बोलायला गेलं तर जो पळणारा प्लेअर असतो त्याला संरक्षक म्हणून समजलं जातं आणि जे बसलेले प्लेअर असतात त्याला आक्रमक म्हणून अटॅकर म्हणून समजलं जातं. आक्रमक नवा शब्द त्याला आलेला आहे. अटॅकर असतो तो अटॅकर समजला जातो आणि जो पळणारा प्लेअर असतो त्याला बॅटिंग म्हणून समजलं जातं. बरं, आता या ठिकाणी चालू केलेली आहे. 4 नंबरचा जो प्लेअर आहे कर्नाटकचा त्याच्याकडे या ठिकाणी आक्रमण सुरू केलेलं आहे. या ठिकाणी किती मिनिट झाला? साधारणपणे आता 1-2 मिनिटं तरी झाली असतील. पहिली फळी या ठिकाणी खरं तर कर्नाटकची बाद झालेली आहे. खेळाडू या ठिकाणी आउट झालेले आहे. आता 4 मिनिट संपतोय आणि 3रा मिनिट संपतोय असं अंदेकर सर, वडार सरांचं या ठिकाणी सांगतायत. हा खेळ खरं तर याची प्रत्येक ग्रामीण भागात माहिती व्हायला पाहिजे प्रत्येकाला. याचं काय सांगताय तुम्हाला? राजीव गांधी खेल अभियान, हा जो राजीव गांधी खेल अभियान आहे तो फक्त ग्रामीण मुलांसाठी घेतलेला आहे आणि जो दुसरी नॅशनल लेवलची स्पर्धा असते ती नॅशनल लेवल स्कूल नॅशनल गेम असतात ते सिटीतली पोरं असतात त्यांच्यासाठी असतात आणि हे देखील खेळू शकतात. त्यांच्या नॅशनल वर्षातून 2 वेळा होतात, एक राजीव गांधी खेल अभियान आणि स्कूल नॅशनल, वर्षातून 2 वेळा नॅशनल होतात. वर्षातून 2 वेळा एक स्कूल नॅशनल आणि एक राजीव गांधी खेल अभियान. राजीव गांधी खेल अभियान ग्रामीण मुलांसाठी हे राबवली जाते कारण त्यांना भविष्यात संधी मिळावी खेळण्यासाठी म्हणून हे राबवली जाते. आता ही जी प्लेयर आता आउट नाही झाली, खरं तर पकडलं, परंतु आउट नाही झालं तर काय झालं?
आउट नाही झाले. आता समजा ह्या प्लेअरनी जर 9 मिनिटापर्यंत बॅटिंग केली, 9 मिनिट स्टॉप झाले तर 5 प्लेअर बाद झाले, महाराष्ट्राचे 3 प्लेअर बाद झाले, 2 गुणाची आघाडी महाराष्ट्राकडे राहते. हे किती वेळा, 2 वेळा असे आक्रमण, 9 मिनिटाचे 4 अप असतात, त्याच्यामध्ये 2 वेळा आक्रमण करावं लागतं, 2 वेळा संरक्षण करावं लागतं, असं 4 अप होतात. 36 मिनिटाचा गेम हा नॉनस्टॉप चालू राहतो. ह्याच्यामध्ये आता जे अंपायर आणि यांचं काय काम, किती अंपायर असतात याच्यामध्ये? याच्यामध्ये 3 अंपायर असतात, एक सरपंच असतो आणि एक 2 पंच असतात आणि एक गुणलेखक असतो आणि एक वेळा अधिकारी असतो. टोटली 5 अंपायर या ठिकाणी काम करतात. जे आता टेबलवरती बसलेले आहेत ते गुण अंपायर आहेत. हा, गुणलेखक आणि वेळा अधिकारी 2 टेबलवर असतात आणि एक जो असतो तो सरपंच असतो आणि 2 पंच असतात. आणि सरपंच जे काम असतं येथे परत तिसरी टीम उठली. हा, थर्ड बॅच आली, थर्ड बॅच या ठिकाणी कर्नाटकची आलेली आहे आणि 2 बॅच या ठिकाणी आउट झाली. आउट 6 प्लेअर आउट झालेले अजून आता 1 मिनिट बाकी आहे. आता या ठिकाणी जे उठा, तिन्ही प्लेअर एका वेळेला उठले तर काय अडचण झाली? तिन्ही प्लेअर एका वेळेला आठड्यात उठले तर तो फाऊल आहे. ज्यावेळेस आपण एका प्लेअरला खो देतो तोच प्लेअर उठला पाहिजे. जर जाताना आपण दुसऱ्या प्लेअरला खो देणार आहे, जर तिसरा प्लेअर उठला तर तो हाय डायव्हिंगचा म्हणून फावलेला जातो. या ठिकाणी तिला पाठ जे अटॅक करायला अडवण्यात आलं पंचाकडून, तर काय त्यावेळेला काय स्थिती झाली? अटॅक करायला सर आपण आता ती पुढे जात असताना अंपायरनी चिट्टी मारली आणि नको जाऊ तू असं साधारण तिला विचारायचं. ज्यावेळेस फाऊल होतो त्यावेळेस रेफरी सर फाऊल मारतो. म्हणजे फाऊल म्हणजे काय? फाऊल याच्यामध्ये जर आता हा खो दिला, हात लावून खो नाही दिला तर तो एक फाऊल आहे. जी मधली रेष असते त्याच्यामध्ये उठताना प्लेअर जर पाय टाकला तर तो एक फाऊल आहे. आणि तिकडून आता ही प्लेअर बदलली का? हा, चेंजेस घेतला, तो बॅट्समन आहे परत त्याला आपल्याला पळवायचा आहे, त्यामुळे तो दमुण्या म्हणून त्याला बाहेर काढून दुसरा प्लेअर चेंज केला, परत तो फ्रेश होतो. परत असे बॅटिंग खेळाडू खेळतात, टोटल 12 खेळाडू असतात, जे आतमध्ये इन मध्ये खेळणारे 9 प्लेअर असतात आणि जे 3 असतात ते राखीव असतात. ते राखीव म्हणजे राखीव नाही बसत, आत रिप्लेसला वगैरे, आत बाहेर करण्यासाठी. या ठिकाणी 7 खेळाडू बाद झालेले आहेत. 7 खेळाडू, आता जो 7वा प्लेअर बाद झाला. हा, आता 7 मिनिटं पूर्ण होती. बरं, इथं बाद झालेलं तिला नाही कारण ते रेफरी ज्यावेळेस आउट होतो तिथं ते स्पोर्ट सीटला नोंद होते. आताची डाय केली तिला, शक्यतो मुली डाय वगैरे मारत आहे, शक्यतो कमी असते. पण त्या ठिकाणी मुलीने डाय मारली आणि अत्यंत चांगला प्रयत्न या ठिकाणी. फॉलन सुद्धा बसू शकेल कर्नाटक, कारण फॉलनला 3 प्लेअर महाराष्ट्राचे आउट झाले आणि यांचे 9 प्लेअर जरी बाद केले तर 6 फॉलन असतो. त्यांना लास्टचा आप खेळावा लागेल आणि त्याच्यामध्ये त्यांना 7 गडी बाद करावं लागेल. 7 गडी जर बाद केले तर 1 फॉलनचं 6 आणि 1 तर जिंकण्यासाठी. फॉलन जे आहे हे तर क्रिकेटची टर्म आहे, तर ही काय ह्याला जे खोकला आलं तर थोडस क्रिकेटचं त्याला टर्नओव्हर झालेलं आहे. पूर्वी ह्याला काय म्हणायचं, फॉलन द्यायला असं होत असं नव्हतं. फॉलनला सर कसं, पहिला 9 फॉलन होता, तो थोडासा खोखो नियममध्ये चेंज झालेला, आता 6 फॉलन केला. जर तुमचं जर 3 गडी बाद झाली असेल, ऑपोजिट टीमचे 9 प्लेअर बाद झाले असेल, तर 6 डिफरन्स आला, 6 आघाडी तुम्हाला मिळाली, तर त्यासाठी ते फॉलन ठेवलेलं आहे. परत त्यांनी बॅटिंग केली त्या ठिकाणी. आता त्यांनी परत रिप्लाय रिपीट द्यायला सांगितलं, त्यावेळेला काय फाऊल ज्यावेळेस होतो, फाऊल म्हणजे काय, तो फाऊल म्हणजे काय? म्हणजे आता हा प्लेअर जो बसला 12 नंबर, त्यांनी जर ह्या मधल्या रेषेमध्ये पाय टाकला तर तो फाऊल झाला. तो फाऊल भरून करण्यासाठी खो एक्स्ट्रा द्यावा लागतो, तो रिकवर त्याला. म्हणजे त्या काळात जे काही संरक्षण करणारी टीम आहे त्यांना वेळ भेटतो, वेळ भेटतो समजून कसं द्यायचं. या ठिकाणी काय किती परत आउट झाले, 9 आउट झाले. परत 12वी बॅच, 34 बॅच या ठिकाणी. सर कसं असतं, खोखो मध्ये 3 बॅच असतात, एक फर्स्ट सेकंड थर्ड. 3 बॅच जर आउट झाले तर परत फर्स्ट बॅच आहे. आता हे जर 3 आउट झाले तर 12 कडे आउट होतील त्या ठिकाणी. आता टोटल 10 खेळाडू त्या ठिकाणी बाद झाले आणि परत आउट झाला तर 11 खेळाडू बाद झाले.
ज्या प्लेअरने आता हे बसलेले महाराष्ट्राचे प्लेअर आहेत, समजा एक नंबरने सात नंबरला आउट केलं, तर त्याच्या स्कोरशीटला नोंद होते की एक नंबरने सात नंबरला आउट केलं, म्हणजे त्याच्या नाव पुढे नोंद केली जाते. परत क्रिकेटचं इन्फेक्शन. हा, आणि ज्या वेळेस ह्याचं काय म्हणजे असं खो खोचं जे पुरातनत्व त्याचं जे परंपरात हा तेच ना, मी मगाशी बोललो की थोडस क्रिकेटचं स्वरूप खोकला झालेलं आहे, कारण आता ज्या खो खो तर खरं खर खो खो म्हणून जर हे झालं तर या ठिकाणी त्याचा आंतरराष्ट्रीयत्व निर्णय खरं तर निर्णायक ठरेल, आंतरराष्ट्रीय लेवलला जाईल, त्याची जी स्वतःची गुणशैली, स्वतःचं नैपुण्य, स्वतःची क्षमता या ठिकाणी टिकवणं खरं गरजेचं आहे. क्रिकेटची गरज नाही हे विकेट आउट गेलाय बाद. हा, सध्या मराठीत त्याला बादच म्हणलं जात, बादच म्हणलं पाहिजे, बरेच ठिकाणी बाद म्हणण्याऐवजी आउट म्हणलं जात. क्रिकेट आता त्याची जी काय म्हणता येईल मरणासनाकडे वळतोय आता सध्या, त्याच्यामुळे तुम्ही क्रिकेटची गरज नाही. खो खो मध्ये खो खो प्रो सुद्धा होतोय, क्रिकेटचं जसे प्रीमियर लीग झालं तसं खो खोचं पण प्रीमियर लीग गेल्या वर्षी झालेलं आहे आणि यावर्षी सुद्धा होतोय. बरंच डेव्हलपमेंट खो खो मध्ये झालेलं आहे आणि भविष्यात त्या प्लेयरांना त्यांना बरंच काय काय खेळायला मिळेल या ठिकाणी. काय ना खो खो प्रो कधी नियोजित प्रकल्प आहे? फेब्रुवारी महिन्यात होईल खो खो प्रोच. खो खो खेळतो खेळतो आता आहे का तू? आता होता आता नाही का? त्याच्यात कोण आहे आता प्लेअर आहे? खो खो मध्ये खो खो खेळला गोल्ड मेडल. गोल्ड मेडल ओके. दीपक माने या ठिकाणी दीपक मानेजी कोणता जिल्हा? सांगली जिल्हा. सांगली या ठिकाणी दीपक मानेजी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सांगली जिल्ह्यातून त्यांनी सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय राष्ट्रीय स्तरावरती. काय आताची जी तू आता कोणत्या लेवलला खेळले तुम्ही? नॅशनल. नॅशनल फायनल झाली मॅच कोणती? खोखोची. मी महाराष्ट्र जिंकला आता अजून व्हायचं आहे मॅच. मी आता फायनलला पोहोचला. तुमचं तुम्ही काय आता म्हणजे आताची जी राऊंड झालेली तर त्याच्यामध्ये काय काय केलं तुम्ही? किती आउट केले किंवा काय सांगता? आता गर्ल्स मध्ये काय गर्ल्स नाही खेळलो तेव्हा. आता हा आता खेळलाय का ह्या मॅच मध्ये? नाही. तुम्ही कधीपासून खेळत आहे? 2003 पासून. 2003 पासून किती नॅशनल खेळले तुम्ही? दोन. कधी कोणत्या साली? 2009 दहा. 2009 आणि 10 आणि 2011-12. 2011-12 आणि नॅशनलमध्ये तुम्ही म्हणजे तुमचा काय अनुभव राहिला की किती अटॅकिंगमध्ये किती आउट केले किंवा अटॅकिंगमध्ये 15 आउट केले, सौरश्यांमध्ये 3 स्टॉप 4 स्टॉप. तुमची काय तुमची तुमचं कौशल्य कशात होतं? अटॅकमध्ये काय असं डाय मारणं डाय मारणं गोल मारणे याच्यामध्ये याच्यासाठी तुम्ही स्वतः कट मारणे हा एक पार्ट येतो. कट मारणे हा एक पार्ट आहे. 3 शॉट मारून कट मारणे. तुम्ही तुमची कशी पद्धत होती व्यायाम यावेळेस त्याच्यासाठी जे तुमची शारीरिक क्षमता येण्यासाठी तुम्ही काय करत होते व्यायाम? काय 5 राऊंड मारायचे त्याच्याला स्टेडियमला 5 राऊंड मारायचं वॉर्म अप करायचं. वॉर्म अप वॉर्म अप त्याच्यामुळे स्टॅमिना राहतो ना. म्हणजे आता तुम्हाला तुम्ही स्टॅमिना टिकून ठेवण्यासाठी जे व्यायाम केले त्याच्यामुळे तुम्ही जे जी मॅच खेळताना त्याचा फायदा तुम्हाला झाला. आता तुम्ही काय करताय सर? आता मी कॉलेज फर्स्ट इयर करतो. आता याच्यामध्ये तुम्हाला खेळाचा काय फायदा होतो?
भरतीला 5% आरक्षण मिळते ना, 5% म्हणजे थोडक्यात नोकरीमध्ये याच्यामध्ये संधी मला निश्चित कॉलेज ऍडमिशन मध्ये सवलत मिळते 5% आरक्षण मिळते. तुम्हाला जर असं हे केलं की बा एखाद्या हार्ट अटॅक वाल्या किंवा डायबिटीस वाल्या पेशंट बरोबर तुम्ही व्यायाम घेण्याची प्रक्रिया करत तुम्ही करू शकाल. धन्यवाद. या ठिकाणी दीपक सुनील माने सर या ठिकाणी आले आणि एनएससी स्पोर्ट्स युट्यूबला त्यांनी इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलचा आम्ही धन्यवाद. ओके, थँक्यू. या ठिकाणी परत कर्नाटक संघ हा अटॅकिंग मध्ये आलेला आहे. इकडे बस मी तानाजी शितळे बोलते कर्नाटक वर या ठिकाणी वडार सर, आता या ठिकाणी तुम्ही म्हणताय तसं 11 प्लेयर जो आउट केले तरी ते मधली जी बाद फेरी नाही दिली, एक हाफ संपलेला आहे 9 मिनिटाचा, पण ते तुम्ही म्हणते तसं फॉलोन नाही दिला, फॉलोन बसला ना. आता जवळजवळ यांचे 9 लीड महाराष्ट्राकडे आहे, त्यांना कर्नाटकला विजय परत महाराष्ट्र खेळणार असतात तर ते कसं खेळू शकला, डिफेन्स करू शकत परत बॅटिंग करू शकते आणि त्यांना आता जवळजवळ कर्नाटकला विजय होण्यासाठी महाराष्ट्राचे 10 प्लेयर त्यांना बाद करण्याची शक्यता करावे लागतील आणि मला नाही वाटतील की महाराष्ट्राचे 10 प्लेयर आउट होतील. म्हणजे जर 10 प्लेयर आउट नाही झाले तर त्यांना विजय डायरेक्ट विजय घोषित करण्यात येईल आणि जर 10 प्लेयर त्या ठिकाणी जर आउट केले परत महाराष्ट्राला त्या ठिकाणी बसायला लागेल अटॅक करावं लागेल आणि कर्नाटकाला त्या ठिकाणी. या ठिकाणी आता ही जी मुलं आहेत ती ओपन लेवलची स्पर्धा आहे की शालेय, ही जी स्पर्धा आहे राजीव गांधी खेल अभियान, या ठिकाणी ही ग्रामीण मुलांना खेळण्याची एक संधी आहे. वयाच्या 16 आतीलच मुला मुलींना या ठिकाणी खेळण्याची ह्याच्यामध्ये मुलांची जी बॉडी क्रुश वाटते तर त्याच्यासाठी असं काही म्हणजे शरीर सदृढ तब्येत व्हावी किंवा थाईज वाढवाव्यात किंवा चेस्ट वाढावं किंवा आर्म्स वाढावे असं काही ऍक्टिव्हिटी नाही. मध्ये कसं आहे की खो खो हा खेळ असा आहे की पायामध्ये जास्तीत जास्त ताकद पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हातामध्ये ताकद पाहिजे, त्या ठिकाणी बॉडी करून नाही चालत कारण जास्त हा खो खो खेळ असा की टर्न वगैरे करावं लागतं, जास्ती पळावं लागतं, बॉडी फ्लेक्झिबल करून नाही चालत. त्यामुळे वेटच्या संदर्भातले व्यायाम कमी केले जातात, तेवढा फ्लेक्झिबल बॉडी असेल तेवढा चांगला सुंदर खेळ, जास्ती वेट घेऊन या ठिकाणी नाही खेळू शकणार. आता हे मुलं जनरली किती वर्षापर्यंत खेळू शकतात, किती वर्ष असं आहे? आता ह्या ठिकाणी खो खो मध्ये 14 असतं म्हणजे 14 वर्ष त्यांच्यासाठी वेगळी नसते, परत 17 असते 17 त्यांच्यासाठी वेगळी नॅशनल असते, परत ही 16 परत 19 त्यांच्यासाठी वेगळी नॅशनल असते आणि 19 नंतर डायरेक्ट ओपन आणि 18 असतं 18 वर्षाकडे. ओपन वाले किती वर्षापर्यंत खेळतात? 25-30 ते त्याच्या प्लेअर वर डिपेंड असते की मी आता कितपत खेळू शकतो, त्याला वयाची ऍड नसते तो किती पण खेळू शकतो. पण म्हणजे त्याची क्षमता जर कमी झाली तर मग तो खेळामधून बाद होतो. पण याचा फायदा काय होतो म्हणजे ओपन खेळ असा आहे की ओपन मध्ये सिनियर नॅशनल असते, त्याचा बायनरी चषक असतो की आता 2 महिन्यामध्ये बायनरी चषक होईल, त्याच्यामध्ये ते पहिले फर्स्ट सेकंड थर्ड येतात, बरं सिनियर नॅशनल फर्स्ट सेकंड थर्ड होतं. याचा फायदा असा आहे की ज्यावेळेस तुम्ही नोकरीसाठी जाता त्याच्यामध्ये तुम्हाला 5% आरक्षण मिळालं जातं, क्लास 1 आणि क्लास 2 कोर्ससाठी तुम्ही पात्र होता त्या ठिकाणी. आणि जर स्टेट खेळला असेल म्हणजे राज्यस्तरीय तर तुम्ही क्लास 3 आणि क्लास 4 साठी पात्र होता. त्या ठिकाणी आता महाराष्ट्राचा एक खेळाडू आउट झाला,
आता किती जवळजवळ 2 मिनिटं झाली, 4 मिनिटं झाली, आता 5वा मिनिट पूर्ण होईल. एक गडी बाद झाली, फक्त एक एक गडी बाद. म्हणजे तुमच्या दृष्टीने महाराष्ट्राचं विजय निश्चित आहे, निश्चित आहे. त्यांची जी परंपरा आणि आताची जी परिस्थिती त्याच्या अनुषंगाने आता 10 जास्तीत जास्त महाराष्ट्राचे 3 प्लेअर बाद होतील, 3 प्लेअर बाद, 3 ते 2 प्लेअर बाद होतील, त्याच्यावरती नाही होईल. आणि महाराष्ट्राचा जो पालवून ठेवला होता कर्नाटकवर तो तसाच राहील आणि महाराष्ट्र जिंकेल. ह्याच्यामध्ये हे जे फायनल जे मुली खेळत आहेत आता ह्याच्यामध्ये हे मुलींमधले कोण नैपुण्यवान खेळतात किंवा काय, ह्याच्यामध्ये कसं गुण काढतात किंवा त्याच्यामध्ये? हां, त्या ठिकाणी 3 बक्षीस असतात, एक आक्रमक, एक संरक्षक आणि एक अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे काय? अष्टपैलू म्हणजे दोन्ही केलेला, संरक्षक आणि बॅटिंग केलेला हा जो प्लेअर असतो त्याला तो अष्टपैलू पुरस्कार दिला जातो. आणि दुसरा जो असतो तो संरक्षक, तो नुसत म्हणजे समजा 3 मिनिटं 4 मिनिटं बॅटिंग संरक्षण केलेला आहे त्याला तो संरक्षक दिला जातो. आक्रमक जो असतो तो जो जास्ती प्लेअर बाद केला आहे 4-5 त्याला ते आक्रमक दिलं जातं. असं ते स्वरूपाचे 3 बक्षीस त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये आता समजा तुमचे 12 खेळाडू आहेत, 12 खेळाडूमधून कोणते समजा खेळाडू चांगले खेळत आहेत त्याच्यामध्ये? पळण्याची क्षमता म्हणजे कशावरून मोजलं जातं की त्यांना बडी आउट करण्याची क्षमता आहे? स्कोरशीटवरून कळलं जातं की हा प्लेअर किती मिनिटं पळाला आहे, हा प्लेअर किती गडी बाद केलेला आहे, ते स्कोरशीटवरून. स्कोरशीटवरती किती वेळ पळाला ह्याचं ते सगळं नोंद केलं जातं आणि किती आउट केले. हा, आणि सगळं स्कोरशीटवर असतं. त्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूला तुझ्यामध्ये काय कमी आहे आणि त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल, ह्याच्यासाठी काय त्याच्या नोट्स वगैरे दिले जातात? हा, नोट्स दिलेलं पण जातात. आणि ज्यावेळेस कोच वगैरे असं काय देतात? कोच, तुम्ही आता 8 वर्ष खेळताय तर त्या काय कोच सांगतात? जिथं आपण प्रॅक्टिस करताना कमी पडतो जिथं ते कोच ऑब्झर्व करतात आणि सांगतात की बाबा तू इथं या ठिकाणी कमी पडतोस, हे तुला सातत्याने केलं पाहिजे, ह्याच्यावर तू फोकस कर, ह्याच्यामुळे तू पुढे जाशील, हे कोच ऑब्झर्व करून सांगितलं जातं. आता ज्यावेळी हे मॅच खेळतात ज्यावेळेस प्लेअर करतो त्यावेळेस तो चूक करतो त्याला दिसून येत नाही, पण ज्यावेळेस कोच बाहेरून ऑब्झर्व करतो त्यावेळेस ते बाहेर आल्यानंतर त्याला सांगतात की बाबा ह्या ठिकाणी तू चुकलास, तुम्ही आउट झाला, त्या ठिकाणी सांगितलं जातं. तसं तो प्लेअर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करून पुढे त्याची प्रगती करतो. हो, जवळ अम्बुलन्सच्या जवळ तिथे बसले. बरं, हां, राजे एमडी म्हणजे त्याला तिथं सांगून ठेव आणि तुमचा नंबर द्या, म्हणजे तो फोन करत. मी इथं खोखो नाही तर मग खोखोच्या ग्राउंडला या ना. हां, फोनवर बस कॅमेरा कॅमेरा बाहेर आला ना, ऍम्ब्युलन्स समोर आहे ना, मी हात वर केलाय, हात वर केलाय, दिसतंय का मग? लाल लाल जर्किन इकडे 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 बघा, तुम्ही मागे बघताय, पुढे बघा. हा, समोर थोडं राईट लावा, दिसते का हात? लाल जर्किन. हॅलो सर, इकडे इकडे, हा इकडे इकडे बरोबर बघा, हा अलीकडे राईट राईट टर्न का, राईट टर्न. आता किती आउट झाले महाराष्ट्र? 3 प्लेअर आउट झाले, 3 प्लेअर झाले. आता चौथा चौथा प्लेअर आउट झाले. म्हणजे आता किती मिनिट राहिलेत? आता एक 20-25 सेकंद राहिले असते. म्हणजे हाफ संपायला 20 मिनिट तरी, 20 सेकंद तरी राहिले असते. हाफ म्हणजे किती? 9 मिनिटाचा. हा, 9 मिनिटाचा. म्हणजे हा हाफ संपेपर्यंत 10 प्लेअर आउट व्हायला पाहिजे. 10 प्लेअर आउट झाले असते तर परत महाराष्ट्र या ठिकाणी अटॅकर साठी बसला.
आता अटॅकिंग मध्ये बसण्याची गरजच नाही आणि विजेता होण्याची संधी 100% आहे. या ठिकाणी आता परत महाराष्ट्राच्या मुलांचं फायनल आता महाराष्ट्राची मुलं महाराष्ट्राची मुलं फायनल ह्या ग्राउंडवर होणार का? ह्या ग्राउंड या ठिकाणी महाराष्ट्राची मुलं फायनल या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी मुलींचा संघ विजय झालेला आहे. मुलींना बोलवलं एक एक नाव सांगा. काय करत मी काय ते प्रार्थना करतात ग्राउंड. या ठिकाणी आता खर तर मुलींच्या खो खो मधली फायनल संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी एकत्र एक विशिष्ट पद्धतीने सर्व मुलं प्रार्थना करून ग्राउंड सोडण्याची प्रक्रिया या ठिकाणी होते. या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया बजरंग बली की जय असं म्हणून या ठिकाणी सर्व मुलांनी मुलींनी ग्राउंड सोडलं. महाराष्ट्र महाराष्ट्र कोच की मूर्ती पटवा. ते काय करतात? परत प्रार्थना परत आहे. कोच पण आहे का त्या मॅडम? मॅडम तिथं जा ना, तिथं आवाज कशा मॅडम बोलव ना. पटकन बोलू की पटकन बोलव ना. कोचला बोल जाऊ काय सर. आता हे बाहेर नियमानुसार बाहेर जातात पंच त्यांना घेऊन पंच त्या ठिकाणी तिथून परत ते बाहेर गेले. ही एक सिस्टीमच आहे. हा एक प्लेअरला एक डिसिप्लिन असावा म्हणून ते केलेलं आहे. त्याचा आदर आणि त्याचा सन्मान. नाही तर पहिला कसं असं मॅच असली की प्लेअर येऊन चेअर बसायचे आणि परत मॅच खेळायचे ते कसं तरी दिसत. हा एक सिस्टीम त्याच्यामध्ये म्हणजे हे प्रत्येक राज्यात प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीने होतं. राज्यस्तरीय खेळाच्या स्वरूपामध्ये काहीतरी कौशल्य म्हणजे नाविन्यपूर्ण एक आदरपूर्वक गोष्ट खेळायला. ज्यावेळेस आपण ग्राउंड मध्ये येतो त्यावेळेस सगळ्यांना एक आदरपूर्वक करून ग्राउंड मध्ये एंट्री करतो आणि जाताना देखील आदरपूर्वक करून ग्राउंड सोडतो आपण. अशा पद्धतीने त्यामुळे खेळाचं स्वरूप वाढतं आणि ते दिसायला पण एक चांगलं चांगलं दिसतं. त्या ठिकाणी सर्व मुली ह्या संबंधित ज्येष्ठ संघटक आयोजक यांच्या यांचं दर्शन घेत आहेत. लिंक दिली.